एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागील 35 दिवसापासून सुरू असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आता वेगळ्या वळणावर आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव आगारामध्ये एक एसटी बस पोलीस बंदोबस्तामध्ये प्रवाशांना घेऊन धावली. दुसरीकडे या प्रकारामुळे आंदोलनकर्त्याच्या मंडपामध्ये अस्वस्थता दिसून आली. एका महिला संपकरी कर्मचाऱ्यांची तब्येत अचानकपणे सायंकाळी बिघडल्याने तिला जवळच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. या घटनेने संतप्त कर्मचाऱ्यांमध्ये एसटी प्रशासनाच्या विरोधात रोषण वाढल्याचे दिसून आले. 35 दिवसांच्या आंदोलनानंतर आजारांमध्ये काही कर्मचारी एसटी चालवण्यासाठी राजी झाल्याची माहिती प्राप्त झाल्यावर एसटी प्रशासनाने प्रायोगिक तत्वावर शेगाव वरवट ही बस पोलीस बंदोबस्तामध्ये सोडली. त्यानंतर सायंकाळी 4 सुमारास ही बस स्थानकामध्ये परत येत असताना त्यांच्या मंडपासमोर गेले व त्यानंतर प्रतीक्षा बोधे नामक वाहक असलेल्या महिलेची तब्येत अचानकपणे खालावली. रक्तदाब वाढल्याने सदर महिला ही बेशुद्ध पडल्यानंतर संपकरी कर्मचाऱ्यांनी अँब्युलन्सला पाचारण करून साईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालय येथे महिलेला हलविण्यात आले. सध्या महिलेवर उपचार सुरू आहे. दुसरीकडे या घटनेने संपकरी कर्मचाऱ्यांमध्ये एसटी प्रशासनाच्या विरोधात रोषण निर्माण झाला आहे. यावेळी एसटीच्या कर्तव्यावर गेलेल्या चालक वाहकाचा निषेध व्यक्त करीत संताप व्यक्त करण्यात आला. इथं झालेल्या आता या प्रकारामुळे आमचे डेपो मॅनेजर सुभाषराव भिवटे हे अधिकारी म्हणजे आमच्या कर्मचाऱ्यांवर प्रेशर आणून यांना कामावर येण्यास रुजू करण्यास व धाक दमदाटी देत आहेत व त्यांचे मानसिकता पाठवत आहेत. त्यामुळे माझ्या एका ताईला आता मानसिक ताण आल्यामुळे तिची तब्येत वेळेवर खराब झालेली आहे. त्यांना आता सध्या रुग्णालयात मी पाठवलेलं आहे. तर सर्वांची जबाबदारी हे प्रशासन राहील व आघाडी व्यवस्था राहतील. पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा.